सरकार आउटसोर्सिंग सरकार आहे, नाना पटोले। हे सरकार आउटसोर्सिंग सरकार आहे। राज्याचे उद्योग मंत्री महाराष्ट्रामधून गुजरातला गेलेले उद्योग बघायला गेले। महाराष्ट्रात कंत्राटी पद्धतीने कायदा सुव्यवस्थेचा खेळखंडोबा करू नये, सुरक्षेचे 3-13 वाजतील। महाराष्ट्राचे वेगळे अस्तित्व आहे, महाराष्ट्र खपवून घेणार नाही असे आरोप लावण्यापेक्षा कारवाई करावी। ते सत्तेत आहेत, पुरावे असतील तर कारवाई करा, असा खेळ करू नका। राज्याच्या जनतेला खेळ करता लाफिंग शो थांबवा, त्याचं कामकाज आहे, त्यांनी ते करावं। सुप्रीम कोर्ट लक्ष ठेवून आहे, मी त्यावर बोलणार नाही। जॅकेटमध्ये भरून आणले असेल, दिसले नाहीत, अशी शाब्दिक टिप्पणी केली। जनतेच्या पैशाची उधळपट्टी आहे, राहुल गांधी यांच्या विश्वासार्हतेची खात्री आहे, ते फेकून आहेत। जनतेला आशा आहे, त्याला नाकारू शकत नाहीत। मोठ्या विद्यापीठात लोक त्यांना ऐकण्यासाठी जमा होत असल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितलं आहे। हे सरकारच आउटसोर्सिंग सरकार आहे, दिल्लीच्या गुजरातच्या माध्यमातून चाललेलं हे सरकार आहे। आपण पाहिलं की काल राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना गुजरातमध्ये उद्योग पाहायला बोलवलेलं होतं आणि आपल्याच राज्याचे उद्योग पाठवले आणि ते उद्योग चालू झाले का हे बघायला गेलेत। म्हणजे हे आउटसोर्सिंग सरकार जे आहे, महाराष्ट्राच्या तरुणांसोबत आणि राज्याच्या सुरक्षिततेबद्दल यांनी खेळखंडोबा करू नये असा आमचा इशारा या महाराष्ट्रातल्या भाजप आणि येड्याच्या सरकारला आहे। त्याच्यामुळे या पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये कंत्राटी पोलीस भरती असतील, तहसीलदार असेल, हे जी काही पदं भरली जातात, वर्ग 4 वगैरे खालची जी पदं आहेत ते ठीक आहे, पण तुम्ही ही सगळी शासकीय पदं कंत्राटी भरून आरक्षण पण संपवणार आणि सुरक्षेच्या नावानं हे सगळे 3-13 महाराष्ट्राचे वाजतील। महाराष्ट्राचं एक वेगळं आगळं अस्तित्व देशात नाही तर जगात आहे आणि या महाराष्ट्राचं महाराष्ट्राला काळीमा लावण्याचं पाप अगर BJP प्रणित महाराष्ट्रातलं येड्याचं सरकार करेल ते काँग्रेस कधी खपवून घेणार नाही। सुधीर तांबे यांना पुन्हा काँग्रेसमध्ये आणण्याच्या हालचालींना वेग आलेला आहे। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, नागपूर।